नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये. बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं. पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार सरकारकडून दावोसमध्ये करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत जे आहेत ते सध्या दावोसमध्ये आहेत आणि हे विविध करार जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसोबत 25,000 कोटींचा करार करण्यात आला आहे, तर बी सी जिंदाल यांच्यासोबत 41,000 कोटींच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी 4,000 कोटींचा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. दावोसमधल्या पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. ते कुठले कुठले करार आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. शिंदेंच्या दावोस दौऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसोबत 25,000 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जिंदाल समूहासोबत जवळपास 41,000 कोटींचा करार करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये जिंदाल समूहासोबत हा करार करण्यात आला आहे. तर जिंदाल समूहासोबत करारामुळे 5,000 नोकऱ्या निर्माण होणार आहे. तर एआय हबसाठी जे आहे ते 4,000 कोटींचा देखील सामंजस्य करार करण्यात आला आहे. महत्वाचे आपण जे आहे ते दृश्य पाहतो आहोत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत जे आहेत ते सध्या दावोस दौऱ्यावरती आहेत आणि विविध उद्योग समूहांशी जे आहेत ते विविध करार केले जात आहेत. पहिल्याच दिवशी दावोस दौऱ्याच्या 70,000 कोटींचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये बी सी जिंदाल समूहासोबत जवळपास 41,000 कोटींचा करार करण्यात आलेला आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या हबसाठी 4,000 कोटींचा देखील करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या थेट दावोसमधली पाहतो आहोत, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध कंपन्यांचे जे काही मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी बोलताना आपल्याला पाहायला मिळतात.